नमस्कार कवडे किचन मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहे रव्याचे आप्पे. चला तर सुरुवात करूया. आणि लागणारं साहित्य, रवा घेतलेला आहे, ताके, जिरे, हळद पावडर, मीठ, टमाटर, हिरवी मिरची कट केलेली आहे, कांदा आणि खायचा सोडा. चला तर सुरुवात करूया. आता आपण या पातेल्यामध्ये रवा टाकून घेऊया, मिरची, कांदा, टमाटर, जिरे, हळद पावडर, चवीपुरतं मीठ, कोथिंबीर. आता आपण हे मिक्स करून घेऊया. आता आपण याच्यात ताक मिक्स करून घेऊया. आणि दही असलं तरी चालत, काही हरकत नाही. आणि ताक लय आंबट नाही पाहिजे. जास्त आंबट असलं तर तुम्ही पाणी पण टाकू शकता त्याच्यात. आता आपण हे मिक्स करून घेऊया. आपल्याला हे सगळं ताक लागलेलं आहे. आता आपण याच्यात सोडा टाकूया. आपण आता सोडा टाकू आणि त्याच्यावरती थोडंसं ताक टाकूया आणि मिक्स करू. आपण याच्यात सोडा टाकलं ते बघा हलकं झालेलं आहे, फुगलेलं आहे. आपण याला 1-2 मिनटं भिजून देऊया थोडंसं आणि सुरुवात करूया आपले तयार. आता आपलं पीठ हे भिजून झालेलं आहे. आता आपण गॅसवर तवा, आपल्याचा तवा ठेवूया. आपला तवा गरम झालेला आहे. आता आपण याच्यात तूप सोडूया. आपले आप्पे झालेले आहे हे तयार. आपण हे काढून घेऊया आणि दुसरे घेऊया करायला. त्याच्यात परत थोडस तूप सोडूया. आपण चेक करूया आता हे दुसरे झाले का. आपण याला पलटी करून घेऊया. आपण याच्यात तूप सोडूया. हे बघा आपले हे पण तयार झालेले आहे, किती छान झालेले आहे. आता आपण हे पण काढून घेऊया. आता आपले सगळे आपे तयार झालेले आहे. आणि मी ही टमाट्याची आणि शेंगदाण्याची चटणी बनवून घेतलेली आहे. आणि आता आपले रव्याचे आपे तयार झालेले आहे. बघा किती छान झालेले आहे, एकदम मऊ. आणि बघा किती जाळीदार झालेले आहे. आणि तुम्हाला आजचे रव्याचे आपे कसे वाटले सांगा. आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.